नमस्कार मी मृणाल मृणाल स्नेक्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप स्वागत करते आज आपण बनवणार आहोत चीज पॉप्स यासाठी मी दोन उकडलेले बटाटे मॅश करून घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला एक शंभर ग्रॅम म्हणजे एक वाटी किसलेलं चीज घालून घ्यायचं आहे प्रोसेस चीज यूज करू शकता तुम्ही इथे चिली फ्लेक्स ॲड करत आहे मी ते चवीनुसार तुम्ही ॲड करू शकता कमी जास्त प्रमाण एक चमचा आपल्याला मिक्स हब्स ॲड करायचे आहेत त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे चीज खूप खारट असतं त्यामुळे एक पिंच घातलेला आहे मी फक्त बटाट्यांना फक्त आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपल्याला मीठ ॲड करून घ्यायचं आहे हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेत आहे म्हणजे सगळे मसाले मीठ आणि चीज आणि बटाटा हे सगळं व्यवस्थितपणे एकत्र होईल आपला जो घट्ट असा हा डो तयार झालेला आहे याचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला आवडतील त्या आकाराचे साधारण असे मध्यम आकाराचे असे छोटे बॉल्स करून घ्या अशाच प्रकारे आपण इतरही बॉल्स करून घेऊया चीज बॉल्स हे पार्टीसाठी एकदम छान स्नॅक्स आहे सोपे आहेत कमीत कमी साहित्यात होतात आणि मुलांनाही खूप आवडतात तर तुम्ही असे चीज बॉल्स अगदी घरच्या घरी सहज बनवू शकता तर आपले आता चीज बॉल्स तयार झालेले आहेत त्याला आपल्याला कोट करून घ्यायचं आहे कोटिंगसाठी मी इथे चार टेबल स्पून कॉनफ्लोअर घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घालून आपल्याला त्याचं बॅटर करून घ्यायचं आहे बॅटर अतिशय थीन करून घ्या खूप घट्ट असं बॅटर करायचं नाही आपल्याला मी चार चमचे कॉर्नफ्लोअरमध्ये साधारण अर्धा कप पाणी घालून असं बॅटर बनवून घेतलं आहे आणि इथे मी ब्रेड क्रम्स करून घेतले आहेत चार ब्रेड मी मिक्सरमध्ये काढून फिरवून घेतले आहेत आणि त्याचे क्रम्स केले आहेत आता आपल्याला हा जे चीज बॉल तयार केले होते ते कॉनफ्लोअरच्या बॅटरमध्ये एकदा डीप करून घ्यायचे आहेत आणि जे ब्रेड क्रम्स केले आहेत ना त्यामध्ये आपल्याला हे घोळवून घ्यायचे आहेत चीज बॉल्स तळा तळताना फुटतात त्यामुळे आपण याला डबल कोटिंग करणार आहोत तर अजून एक कोट करण्यासाठी पुन्हा तीच प्रोसेस रिपीट करायची आहे आपल्याला एकदा पुन्हा कॉर्नफ्लोअरच्या बॅटरमध्ये हे बॉल डीप करून घ्यायचे आहेत आणि ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचे आहेत तर दोन कोट केल्यानंतर हे चीज बॉल्स तळताना अजिबात फुटत नाहीत जर तुम्हाला वाटत असेल आवश्यकता तर तुम्ही अजून एक कोट करू शकता पण दोन कोट पुरेसे होतात तर आपले हे सगळे चीजबॉल आता कोट करून तयार आहेत हे तळण्यासाठी आता हे तयार आहेत तर आपल्याला हे खूप झटकेपट तयार झालेत बघा मी इथे मध्यमाचेवर तळण्यासाठी तेल तापायला ठेवलं होतं कढईमध्ये त्यामध्ये आपण एक ते दोन अशाच पद्धतीने हे चीजबॉल्स तळून घ्यायचे आहेत खूप मंद गॅसवर हे तळवू नका मध्यम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत कारण हे फार वेळ लागत नाही याला तळायला ब्रेड क कोटिंग असल्यामुळे फार पटकन तळले जातात तर असं साधारण या सोनेरी रंगावर आपल्याला हे चिजबॉल तळून घ्यायचे आहेत कशी वाटली तुम्हाला रेसिपी खूप झटपट होते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर असे सोपे आणि झटकीपट होणारे चीज बॉल्स तुम्ही घरी करून बघा आणि कशी वाटली रेसिपी हे मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया तोपर्यंत धन्यवाद